अजितदादांना आज पक्षाचं अध्यक्षपद नको होतं असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला आहे. या निमित्तानं अजित पवार विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष आता टिपेला पोहोचल्याचं दिसून आलेलं आहे. एकाच पक्षात असताना देखील या दोघांमधल्या शीतयुद्धाची चर्चा रंगत असे. आता तर हे दोन्ही नेते आमने सामने आलेले आहेत. पाहूयात हा रिपोर्ट. अजितदादा विरुद्ध जयंत पाटील संघर्ष शिगेला. अजितदादांनाच नको होतं पक्षाचं अध्यक्षपद. जयंत पाटलांचा गौप्य स्फोट. त्यावेळी ते म्हटले नाही मी विरोधी पक्षनेता होणार, माझा चॉईस तो आहे, अध्यक्षपदात माझा रस नाही. दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडूनही अजित पवार लक्ष. ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागलं. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर हच्च राखून एकमेकांवर टीका करणाऱ्या दोन्ही गटातल्या नेत्यांनी आता एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तर एक मोठा गौप्य स्फोट केलाय. अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, त्याचवेळी मी बोललो होतो की तुम्ही अध्यक्ष व्हा, मी विरोधी पक्षनेता होतो, पण त्यांनी मला सांगितलं माझा चॉईस हा विरोधी पक्षनेता आहे, अध्यक्षपदामध्ये मला रस नाही. ते मला बोलले असते तर मी स्वतः षण्मुखानंद सभागृहातल्या बैठकीत तसं जाहीर केलं असतं. षण्मुखानंद सभागृहातल्या सभेनंतर शरद पवार यांनी मला फोन केला, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की अजित पवारांना अध्यक्ष करा, मी 5 वर्ष पूर्ण केली आहे. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना अध्यक्ष करण्यासाठी बैठकही बोलावली, पण त्यापूर्वीच 2 जुलैला फुटीची घटना घडली आणि त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्ष नेते ते झाले त्यावेळीच मी त्यांना ऑफर केलेलं की तुम्ही अध्यक्ष व्हा, मी विरोधी पक्ष नेता होतो. त्यावेळी ते म्हटले नाही मी विरोधी पक्ष नेता होणार, माझा चॉईस तो आहे, अध्यक्षपदात माझा रस नाही. आणि त्यानंतर अचानक ते मला जर बोलले असते की मला अध्यक्ष व्हायचं आहे तर मी षण्मुखानंद हॉलमध्येच जाहीर केलं असतं की दादांची इच्छा आहे, दादांना आता अध्यक्ष करा, मी 5 वर्ष पूर्ण केलेत. अजित पवारांना अध्यक्षपदात रस नव्हता असं जरी जयंत पाटील म्हणत असले तरीही जून 2023 मध्ये षण्मुखानंद सभागृहात अजित पवारांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाचं काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता, परंतु आमदारांनी आग्रह केला, त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो. 1 वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं, ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही. आता म्हणलं काय त्यांची गचुरी धरू का, काय करू कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही, पण म्हणलं आता बाद झालं, मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो. अर्थात हा अधिकार हा नेते मंडळींचा आहे, पण माझी इच्छा आहे, बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे. अजित पवार विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष पक्षफुटीनंतरचाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही या दोघांमध्ये फारसं सख्य नव्हतं. 2008 सालच्या 26-11 मुंबई हल्ल्यानंतर आर पाटलांना गृहमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. त्यांच्या जागी जयंत पाटील यांची राज्याच्या गृहमंत्रीपदी वर्णी लागली होती. त्यावेळी जयंत पाटलांच्या नावाला अजित पवारांचा विरोध होता, तर आर पाटलांच्या निधनानंतर जयंत पाटील यांची शरद पवारांशी जवळीक अधिकच वाढली. 2018 साली जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं, पण 3 वर्ष प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत असतानाही सलग 5 वर्ष जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदी ठेवण्याचा निर्णय अजित पवारांना रुचला नव्हता. तसंच जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातच अजित पवारांचं पक्षातलं महत्त्व कमी करण्याचं जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये बळावली. पक्षफुटीनंतर हे दोन्ही नेते आता आमने सामने आलेत, त्यामुळे त्यांच्यात आता थेट संघर्ष सुरू झालाय. दोन्ही गटातली कटुता इतकी वाढली आहे की फक्त बडे नेतेच नव्हे तर दुसऱ्या फळीतलेही नेते अजित पवारांवर तोंडसुख घेत आहेत.
काळजाला घर पडतात, त्यारे ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागतं. आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळजाला घर पडतात की अरे ज्याच्या डरकाळीनं भल्या भल्यांचा थरका बुडत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागतं. महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मनात नक्की जागी होते. कोल्हे साहेब, आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावत तिथे वाघ बनवणाऱ्या अजितदादांवर ज्यावेळेस काटेवाडीमध्ये जाऊन तुम्ही सरकशीच्या वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरंच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावंसं वाटतं. या देशात, या महाराष्ट्रात विकासाचा वादा अजितदादा आहेत, पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय सुप्रियाताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळपळ पळावं लागत असेल तर हेच दादाचं वेगळेपण आहे की दादांनी तुम्हाला कामाला लावलंय. सध्याची दोन्ही बाजूनं होणारी आक्रमक वक्तव्य बघता दोन्ही गटातला संघर्ष तुर्तास तरी थांबण्याची शक्यता नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.